नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। श्रीधरराव आजूबाजूचं निरीक्षण करतच बाजूच्या हॉटेलमध्ये आले आणि जेवणाची ऑर्डर दिली। खरं तर आत्ता त्यांचं मनच नव्हतं जेवायचं, पण तेजसनं जबरदस्ती करून पाठवलं होतंय। पण पहिला घास तोंडात घालणार एवढ्यात त्यांना प्रशांतची आठवण झाली। तसा त्यांनी घशात दाटून आलेला औंढा गिळला आणि मोबाईल अनलॉक करून सुमित्रांना फोन लावला। एक दोन रिंग झाल्यानंतर कॉल रिसीव झाला। हॅलो, सुमित्राचा कंठ दाटून आला होता। तुम्ही घरी येणारच नाही का? सुमित्रांनी औंढा गिळत विचारलं। हो, मला इकडेच थांबावं लागेल। मघाशी तू म्हणालीस प्रशांतला टिफिन घेऊन जाते, गेली होतीस की नाही? अहो, आत्ताच आरोही घरी आली, मी निघाली घरातून। बरं, लवकर जा, 8 नंतर ते आतमध्ये सोडत नाहीत, श्रीधरराव म्हणाले। हो, 10 मिनिटात पोहोचेन मी, पण तुम्ही काहीतरी खाऊन घ्या। डबा पाठवते म्हटलं तर नको बोललात तुम्ही। अगं, इथे बाजूलाच चांगलं हॉटेल आहे, मी जेवतो इकडेच, तू नको माझी काळजी करूस। अहो, उद्या तरी मिळेल का हो त्याला बेल? सुमित्रांनी भिजलेल्या स्वरात विचारलं। हो सुमित्रा, उद्या सकाळी त्याला बेल मिळेल। आणि आता तिकडे गेल्यानंतर त्याच्या समोर रडू नकोस, नाहीतर त्याला जेवण जाणार नाही। आधीच तो स्वतःला दोषी समजतोय। मला तर वाटतंय तू जायलाच नको होता। अहो, मी नाही रडणार त्याच्यासमोर, तुम्ही नका काळजी करू, मी त्याला जेवू घालूनच मग परत येईन। बरं, ठेवतो आता। बरं, तिथे गेल्यावर तिथून मला फोन कर, मला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यानंतर बरं म्हणून त्यांनी फोन ठेवला। थोड्या वेळामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोहोचल्या। ओ बाई, कोण तुम्ही? सुमित्रा कावऱ्या बावऱ्या नजरेनं आजूबाजूला पाहत आतमध्ये आल्या। तसंच समोरून येणाऱ्या हवालदारानं त्यांना टोकलं। मला माझ्या मुलाला प्रशांत सरदेशमुखला भेटायचंय, मी त्याच्यासाठी जेवण घेऊन आली, सुमित्रा कसंबसं अडखळत म्हणाल्या। आधीच प्रशांत आतमध्ये असल्यामुळे त्याचं हृदय हेलावून गेलं होतं। त्यात त्या हवालदाराचा चढ्या आवाजात बोलणं ऐकून त्या जरा घाबरल्याच। हे घर आहे की ऑफिस? तुम्ही त्यांना हे जेवण इथे देऊ शकत नाही, ते गुन्हेगार आहेत आणि ते कैद्यांना इथलेच अन्न खावं लागतं। त्यांना घाबरलेला पाहून तो जास्तच आवाज चढवत बोलला। कैदी? अहो, एकतर त्याची काही चूक नसताना तुम्ही त्याला आतमध्ये टाकले, आणि कैदी काय बोलताय? सुमित्रा पण आता चढल्या आणि चढ्या आवाजामध्ये बोलल्या। ओ बाई, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहात, आवाज कोणावर चढवताय? तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर सभ्य आहे म्हणून त्याला आतमध्ये टाकले का? तिकडे त्याच्या कंपनीचं फूड खाऊन लोकांच्या जीवावर बेतलंय, आणि ह्या बाई आल्या आणि आपल्या मुलाला घरचं जेवण खाऊ घालतायत? चला निघा तुम्ही, हवालदार जास्तच गुरमीत बोलत होता। सुमित्रांनी एक वेळ आजूबाजूला नजर फिरवली, पण तिथे दुसरं कोणीच सिनियर दिसत नव्हतं। हे पहा, मला आतमध्ये जाऊ द्या, मी फक्त त्याला हे आणलेलं जेवण देते आणि लगेच निघून जाते, सुमित्रा आता त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाल्या। बाई, तुम्हाला आधीच सांगितलं ना मी, इथे घरचं जेवण अलाउड नाही, मराठीत समजत नाही का? तो पण आता सभ्यपणे बोलला। काय हो, तुम्ही माणूसच आहात ना, या ठिकाणी जर तुमचा भाऊ किंवा नात्यातलं कोणी असतं तर असं वागलं असतात का? तुमच्या घरी तुमची आई असेलच ना, तिच्याशी असं वागता का तुम्ही? आत माझा मुलगा आहे म्हणून मी बोलते असं समजू नका। मान्य आहे त्याच्या कंपनीतले पदार्थ खाऊन लोकांना विषबाधा झाली आहे, परंतु म्हणून यात तो दोषीच आहे असं कसं म्हणता तुम्ही? कंपनी त्याची असली तरी तिथे काम करणारे लोक तर बाहेरचे आहेत ना, हे कोणी केलं त्याचा तपास लागेलच, पण जेव्हा तो निर्दोष आहे हे सिद्ध होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या या वागण्याचा पश्चाताप होईल, हे मात्र लक्षात ठेवा। प्रचंड चिडून सुमित्रा एवढंच बोलल्या आणि परत जायला वळाल्या। तसा तोच हवालदार त्यांना आवाज देऊन आतमध्ये जा म्हणाला। सुमित्रांनी त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि आतमध्ये जायला वळाल्या। नंतर तोच हवालदार त्यांना प्रशांत होता त्या जेलच्या कोठडीमध्ये घेऊन गेला। त्याला तिथे आतमध्ये हताश होऊन बसलेलं पाहून सुमित्रांना हुंदका दाटून आला। त्याच्यापुढे ते कैद्यांना देत आहेत ते जेवण होतं आणि तो आता एक टक त्या ताटाकडे पाहत होता। हवालदारानं लॉक ओपन केलं, तसं त्या आवाजानं त्यानं मान वर करून पाहिलं। आई, तू? त्याच्या डोळ्यामध्ये आता पाणी भरलं होतं। आई, अगं तू कशाला आलीस?
त्याला आई इथे जेलमध्ये आलेली आवडलं नाही. प्रशांत, तू इथे अशा अवस्थेत असताना मला घरी चैन पडेल का? बोलता बोलता त्यांनी पिशवीतून आणलेला टिफिन काढला आणि त्याला जीवन वाटलं. आई, अगं एका दिवसानं असं काय झालं असतं? तू इथे अशा या ठिकाणी नको येऊस. आणि माझ्या मुलानं हे असलं जेवण खायचं का? ते मला नाही आवडणार. नको जास्त विचार करूस, घे खाऊन. आई, अगं माझ्यामुळे तिकडे इतकी लोक मृत्यूशी झुंज देतात, मला नाही खायचं. मी जबाबदार आहे त्यांच्या अवस्थेला, मला हे घरचं जेवण खाण्याचा अधिकार नाही. माझ्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेलाय, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यानं ते वाढलेलं ताट पुढे सरकवलं आणि उठून बाजूला गेला. प्रशांत, अरे जे झालं त्यात तुझी काय चूक आहे? तू तर सतत फूड सेफ्टीसाठी धडपडत असायचास. तू असा स्वतःलाच दोष देऊ नकोस रे. सुमित्रा त्याला परोपरीनं समजावत होत्या, पण तो मी जेवणार नाही, मला हे घरचं अन्न खायचं नाही, यावरच आलून बसला. त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या बातमीनं त्याच्या मनामध्ये वादळ उठलं होतं आणि ते समजल्यापासून तो स्वतःलाच त्या सगळ्यामध्ये दोषी मानत होता. सुमित्रा त्याला समजावत होत्या तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. श्रीधरराव होते. प्रशांत, हे बाबांना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचे, बोल. असं म्हणत त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि मोबाईल त्याच्याकडे दिला. बोला बाबा. त्याचा कापरा स्वर त्याच्या कानावर पडला तसं त्यांना आतून तुटल्यासारखं वाटलं. हॅलो, अरे जेवलास का तू? पलीकडनं श्रीधररावांनी विचारलं. यावर तो काहीच बोलला नाही. अपराधीपणाच्या भावनेनं त्याच्या मनाला टोचणी लागली होती. प्रशांत, अरे जेवून घे. बाबा, माझ्यामुळे इतक्या सगळ्या लोकांचे जीव कंठाशी आलेले असताना मला अन्न गोड लागेल का? तो दाटलेल्या कंठानं म्हणाला. प्रशांत, अरे आत्ताच मी आणि तेजस डॉक्टरांना भेटलो. सर्व पेशंट्स रिकवर होत आहेत, ते म्हणाले. आणि महत्वाचं म्हणजे जो पेशंट दगावला तो त्या हॉटेलमध्ये गेलेल्या लोकांपैकी नव्हता, तो दुसराच कोणीतरी पेशंट होता. त्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय आणि उगाचच खोटी बातमी पसरवली गेली. काय खरं बोलताय तुम्ही बाबा? तो मध्येच म्हणाला. हो रे, डॉक्टर सकाळपर्यंत त्याचे रिपोर्ट्स बनवून देतो म्हणाले, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. श्रीधररावांचं हे बोलणं ऐकून त्याच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं त्याला वाटलं. बरं, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल सकाळी. आजची रात्र तुला जेलमध्येच राहावं लागेल, त्याचं वाईट वाटतंय, पण आता काहीच होऊ शकत नाही. श्रीधररावांच्या आवाजातली तळमळ त्याला जाणवत होती. बाबा, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, उलट आता माझ्यामुळे तुम्हाला तिथे हॉस्पिटलला थांबावं लागतंय आणि मी काहीच करू शकत नाही, तो हादबल होत म्हणाला. बरं, ते सर्व सोड, आधी जेवण करून घे. तुझ्या आईनं देखील अजून काहीच खाल्लं नाही, माझ्या एकुलते एका बायकोसाठी तरी खा बाबा. श्रीधरराव मुद्दामच त्याचा मूड ठीक करण्यासाठी बोलले आणि त्यांच्या या वाक्यानं जादू केली आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलं. नंतर मग सुमित्रांनी त्याला स्वतःच्या हातानं भरवलं, तसा त्यानं पण आईला घास भरवला. मगाचा तो हवालदार बाहेर उभा राहून आतलं ते सगळं दृश्य पाहत होता. तशी त्याला त्याच्या आईची आठवण झाली आणि ते दृश्य पाहून नकळत त्याचे डोळे ओलावले. बर आई, आता जातो. आरवीनं खूप गोंधळ घातला असेल ना घरी? आता आरवीच्या आठवणीनं पुन्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी भरलं. हो, डॅडू का आला नाही म्हणून विचारत होती, पण आरोहीनं समजावलं तिला, आता झोपली असेल. ओके, ठीक आहे आई, सकाळपर्यंत बेल मिळेल. बाबा म्हणाले, ज्या पेशंटची डेथ झाली तो दुसराच कोणीतरी पेशंट होता ज्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय, आणि बाकीचे जे पेशंट्स आहेत ते देखील रिकवर होत आहेत, ते म्हणाले. त्यामुळे आता टेन्शनचं काही कारण नाही. प्रशांतच्या चेहऱ्यावरचा ताणतणाव नाहीसा झाला होता. मग सुमित्रा देखील त्याचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडल्या. त्याचवेळी इकडे रोहित कंपनीच्या बाजूला गोडाऊन होतं तिथे गेटवर आला. मॅनेजर देखील त्याच्या सोबतच होता. वॉचमन तिथेच गेटवर उभा होता, पण हा तो फुटेजमध्ये दिसत होता तो वाटत नव्हता. क्या रे, कल कौन था ड्युटी पे? रोहितनं त्याच्या बाजूला कार थांबवून विचारलं.
मॅनेजर कारमधून बाहेर पडून आजूबाजूची पाहणी करत होता. यावर क्षणभर तो गार्ड देखील विचारात पडला आणि पुढच्याच क्षणाला म्हणाला, साहब कल वो चंदू था ड्यूटी पे. ओके, उसका कॉन्टॅक्ट नंबर है क्या तेरे पास? रोहितनं त्याच्या चेहऱ्यावरचे भावटीपत विचारलं. तसा त्यानं त्याचा मोबाईल खिशातून काढला आणि त्याला त्या चंदूचा नंबर शोधून रोहितला दिला. रोहितनं लगेच त्यावर कॉल लावला परंतु तो बंद लागत होता. भाई ये नंबर गलत है क्या? कॉल नहीं जा रहा है. रोहित समोर उभ्या गार्डकडे पाहत म्हणाला, मेरे पास यही नंबर है उसका. नंबर तो बराबर है. त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये पाहून खात्री करून घेतली. पुन्हा त्या गार्डच्या मोबाईलवरून पण कॉल लावला परंतु नंबर मात्र बंदच येत होता. त्यानंतर रोहितनं त्या गार्डची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्याकडून घेतली. तो युपीचा होता आणि एक वर्षांपूर्वीच मुंबईला नोकरीच्या निमित्तानं आला होता. काय झालं सर, केला का त्याला फोन? मॅनेजरने कार जवळ येत विचारलं. नाही, त्याचा फोन लागत नाही. मला वाटतंय या प्रकरणात तो देखील सामील असेल. त्याचा ॲड्रेस मिळेल का आपल्याला? रोहित म्हणाला. हो, त्यांच्या सुपरवायझरकडे मिळेल ना. मॅनेजर कारचा डोर ओपन करून आत बसला तशी रोहितनं कार सुरू केली. ठीक आहे, उद्या सकाळी त्याच्या ॲड्रेसवर जाऊन त्याला घेऊन या आणि मला कॉल करा, रोहित ड्राईव्ह करत म्हणाला. त्याला श्रीधररावांचा फोन येत होता. त्यानं त्यांचा फोन रिसीव्ह करून फुटेजमध्ये जो काही क्ल्यू मिळाला होता त्याबद्दल सांगितलं. तिकडच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मग त्यानं कॉल कट केला. मॅनेजरला सोडून नंतर मग रोहित घरी गेला. त्याला पण घरी जायला आज खूपच लेट झाला होता. रोहित, आज इतका उशीर कसा काय झाला तुला? तो आत आल्याबरोबर दुर्वानं त्याच्या हातातली बॅग घेत विचारलं. म्हणजे तुला काहीच माहीत नाही? रोहित अंगातला कोट काढून चेअरवर ठेवत म्हणाला. काय, कशाबद्दल बोलतोयस तू? दुर्वाच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. तू न्यूज वीज बघतेस की नाही? प्रशांतला पोलिसांनी अरेस्ट केलंय. रोहित बोलला तशी दुर्वा शॉकच झाली. काय? ओ गॉड, पण त्यांना का अरेस्ट केलं पोलिसांनी? ती तोंडावर हात ठेवून बेडवर बसत म्हणाली. त्यानंतर रोहितनं तिला सर्व हकीकत सांगितली. नाही, रोहित हे दुसऱ्या कोणाचं तरी काम असणार. जेजू असं करूच शकत नाहीत. मला पण ठाऊक आहे, पण काहीतरी क्लू मिळाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. हे बोलून रोहित आतमध्ये फ्रेश व्हायला गेला. मग दुर्वानं त्याला जेवण वाटलं. आज त्याला देखील जेवण जात नव्हतं, पण दुर्वासोबत बोलता बोलता त्यानं थोडंसं खाल्लं. त्याचवेळी इकडे प्रेम भावेशनं पाठवलेला तो व्हिडिओ पाहत होता आणि पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर एक आसुरी हास्य उमटलं होतं. अब आया ऊंट पहाड के नीचे. पण याला जर असंच आत ठेवायचं असेल तर पुढे काहीतरी करावं लागेल, नाहीतर हा उद्या म्हटलं तरी बाहेर येईल. प्रेम कुछ तो करना पडेगा. स्वतःशीच बोलता बोलता त्यानं भावेशला फोन लावला. तो टल्ली होऊन त्याच्या रूमवर आत्ताच पोहोचला होता. तेवढ्यात त्याच्या खिशातला फोन वाजला. हॅलो. त्यानं नशेतच कॉल रिसीव्ह करून कानाला लावत बोलला. भाव्या, कुठे आहेस? साल्या, तुझा मुका घ्यावा असा वाटतोय रे. खूप म्हणजे खूप मोठं काम केलंय तू आज. सच्चा यार आहे तू आपला. प्रेमची पलीकडे बडबड सुरू होती, पण आता त्याचं बोलणं भावेशच्या डोक्यावरनं जात होतं. झालं ना आता तुझं काम? आता मला एकटा सोड साल्या. तुझ्यामुळे मी पण नसत्या लफड्यात अडकणार एक दिवस, भावेश नशेमध्ये बरळत बोलला. भाव्या, अरे तुला बोलायला पण येणार इतकी कशाला घेतलीस? ह्या दारूमुळे एक दिवस तू लफड्यात अडकशील. जाऊ दे, आता ठेवतो. सकाळी दारू उतरल्यावर मला फोन कर, आपल्या पुढच्या प्लॅनविषयी बोलायचंय. प्रेम पलीकडनं म्हणाला. कसला प्लॅन? आता जरा शांत राहा, काय प्लॅन बिन करायचा आहे? भावेश त्याच्या रूममध्ये आला आणि बेडवर अंग टाकत बोलला. भाव्या, आता तू शुद्धीत नाही, आपण सकाळी बोलू, ठेव आता. हे बोलून प्रेमनं पलीकडनं फोन कट केला आणि पुन्हा तो प्रशांतच्या जेलमध्ये असलेला तो व्हिडिओ पाहत होता. प्रशांत, आज माझ्या जीवाला शांत झोप लागेल. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज माझी ही अवस्था झाली आहे. तुझ्यामुळे मी माझे आई बाबा गमावले, त्यांचा विश्वास गमावला. आणि ही तुझी, नाही माझी आरोही, हो
ती माझीच होती पण तू तिच्यासोबत लग्न केलंस म्हणून ती तुझी झाली. तिला तर एक ना एक दिवस माझी बनवणारच. खरंच गारोही, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही कधीच विचार केला नाही. पण तुला माझं प्रेम कधी समजलंच नाही. आज पण आठवते ती थप्पड जी तू माझ्या गालावर मारली होतीस. पण आता नाही, तुझ्या त्या नवऱ्याला प्रशांतला आणि तुला पण आता सोडणार नाही. एक वेळ वाचला तू माझ्या हातून पण आता नाही. समोर न येता असा वार करेन ना की त्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकेल. आता फक्त सुरुवात आहे, पुढे पहा काय होत आहे. तो मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहत बडबड करत होता. तो एवढं बोलतोय खरं, पण तो खरंच प्रशांतचं काही बिघडवू शकेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.